भंडारदरा धरणाच्या भिंतीवर मोबाईलवर चित्रीकरण करण्याच्या नादात तोल गेल्याने एका शालेय विद्यार्थिनीचा धरणाच्या भिंतीवर पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूमुळे भंडारदरा धरणाच्या ढिसाळ सुरक्षा यंत्रणेचे पुन्हा लखतरे वेशीवर टांगले गेले आहेत. अकोले तालुक्यातील ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण हे उत्तरनगर जिल्ह्याची जीवनरेषा समजली जाते. या धरणाच्या भिंतीवरून शुक्रवारी दुपारी उज्ज्वला बाळू वैराळ या इयत्ता 11वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा 50 वॉलजवळ पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भिंतीवर या मुलीचे ओळखपत्र व महाविद्यालयीन सॅक एका आठवडे बाजारासाठी जाणाऱ्या महिलेच्या निदर्शनास आल्याने सदर महिलेने सहज भिंतीवरून धरणाच्या तळाशी डोकावून बघितले असता एक मुलगी खाली पडल्याचे लक्षात आले. तात्काळ ही माहिती धरणावर असलेल्या सुरक्षा पोलीस गार्डने वरिष्ठांच्या कानावर घातली. मृत मुलीच्या अपघाताचा पंचनामा राजूर पोलिसांनी केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. याबाबत अधिक तपास राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवीदास भडकवाड, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे हे करत आहेत. तालुक्यातील भंडारदरा धरणावरून पडून एका शालेय विद्यार्थिनीचा पडून मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा धरणाची सुरक्षा यंत्रणा कुचकामी झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. या भिंतीवरून रद्दारी करण्यास मज्जाव घालण्यात आलेला असताना देखील ही युवती धरणाच्या भिंतीवर पोहोचलीच कशी असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज अकोले.